संतोष देवकर इनका सम्मान भी किया जाएगा मोटी देसाई टीम के कप्तान ने कहा हमने एक फाइनल इस सीजन में हमारे नाम पर है ये भी अच्छे फॉर्म में आ, लेकिन बाग इलेवन तले जा दर्शक बेसब्री से इनका इंतजार करते रहते हैं रोशन हमेशा ऐसा कहा जाता है कि जिसे सलाम करता है आसमान उसका नाम है उस्मान नक्की चर्चित अपन खेड़ आज या मैच मद इन एक्शन खेळताना पाहायला मिळतील जनमान मोठी देसाई यांनी या संघाचे अगेन्स्ट खेळेल बाग इलेवन तोडो जा उस्मान पटेल चलिए मुकाबले की शुरुआत दो भाइयों की जोड़ी मैदान के अंदर 45 नंबर की जर्सी रोहित शर्मा के फैन अली पटेल और दूसरी तरफ भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर के टेन नंबर के जर्सी के फैन उस्मान पटेल उषण कल आपने देखा महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री हैं उनके शुभ वानखेडे स्टेडियम में सचिन रमेश तेंदुलकर इनका जो प्रतिमा है उनका पूजन किया गया स्टैचू बनाया गया वानखेडे में और भारत रत्ने के लिए ये सबसे बड़ी शुभेच्छा होगी नक्कीच मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या विख्यात क्रिकेटपटू भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या भव्य पुतल्याचे निश्चितच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते अनावरण आपण पाहिलं परंतु लक्ष आपण मॅच मॅच क्रमांक तीन जनमान मोठी देसाई बनाम बाग इलेवन तळोजा या दोन संघांदरम्यान ही आपण काटेकी टक्कर पाहता चला आपण लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची आहे दोन्ही संघातील राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या टीम मोठी दिसत संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल झालाय रोशन ट्वेल्थ मैन का तो पता नहीं लेकिन तलोज़ा के दर्शक आपको दिख रहे आप धीरे धीरे वो आएंगे मैदान के अंदर और यूट्यूब पर भी आएंगे हर जगह पर आ, मोटे देश है और तलोजा के दर्शक ये मैच देखना पसंद करेंगे ये बड़ा मैच होगा और देखिए आर भी शुरू होने वाली है पी पी शुरू होने वाली है बड़ी बड़ी लीग्स आने वाली है तो उसके लिए उस्मान पटेल यहाँ से सेट होना पसंद करेंगे नक्कीच सीजन मधील बहुतांश पहिली मॅच खेळण्यासाठी हा संघ सज्ज असताना एकीकडे आपण जन्मान मोठी देसाई संघ चॅम्पियन ठरला अलीकडच्या लढतीमध्ये स्पर्धेमध्ये परंतु त्याच ऊर्जेनं याही लढतीमध्ये या, या स्पर्धेमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळेल स्पर्धेचं नाव आहे एम के के ट्रॉफी दोन हजार तेवीस डेफिनेटली कहते रात के अंधेरे में चमकने का हुनर शिकलो दिन के रोशनी में हर कोई चमकता चमकताय सूर्य को रोशनी में चमकना आसान है लेकिन रात के अंधेरे में रोशन चमकना मुश्किल है किसकी चमक बिखरेंगे क्या अली पटेल अपनी चमक बिखरेंगे या उनके सामने जो टीम के तगड़े गेंदबाज है वो अपनी चमक बिखरेंगे दोनों भी रोहित शर्मा के फैन है पैंतालीस नंबर की जर्सी गेंदबाज ने पहनी बल्लेबाज ने अब उनका यह तरीका और तरकीब भी आपको देखने मिलेगा गेम ऑन पहली बॉल शानदार बल्लेबाजी पहिले गेंद सन्मान दिया डिफेन्सिव्ह शॉट है बिलकुल शॉर्ट मिड ऑफ पे और से खाता खुलता हुआ खालता बाग इलेवन तळोजा आणि या टीमची पहिली सलामीची जोडी बॅटिंग मार्क वरती अली पटेलच्या सहसाथीन उस्मान पटेल ला आपण पाहतो स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर उस्मान पटेल बॅटिंग मार्क वरती कहते हौसले में मे तीर जिंदा रख और हार के बाद भी जीत बाज जिंदा रक ने अभी कहा कि जिसे सलाम करता आसमान वो है उस्मान। टैपिंग बॉल उसी दिशा में मिड ऑफ को टारगेट किया फिर से एक रन तो देखिए क्रिकेट खेल सम्मान का है पहली गेंद का अभ्यास करें और जैसे टीम के कप्तान देसाई टीम के कप्तान ने कहा मोटी देसाई के इस साल पहले मैच पे हमने फाइनल आपण पास रक्कीय याने इनमे दमकम जरूर आहे नक्कीच नव चैतन्य ऊर्जा घेत हा संघ पुढे सरसवण्यासाठी सज्ज असताना संदेश म्हात्रेचा पहिला आपण चोंडू पहिला सिंगल रन्स त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पहिली सिंगल रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न त्यानंतर डायरेक्ट हिट पाहू शकता विकेटन सप्राईज सप्राईज कितीने सोचा सुप्रा� नहीं होगा की लेकिन अंपायर ये बता डेड बॉल का कुछ उनका इशारा आया सातत्याने नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहायला मिळत आहे डारक्ट हिट पाहिले आपण उस्मान पटेल रेड झोनकडे धावत होता परंतु डेड बॉल घोषित केलाय हा सुद्धा आपण नाट्यमय नजराना पाहू शकता एम के के ट्रॉफीच्या माध्यमातून कहानी में ट्विस्ट उमान पटेल को मौका मिला मानो तलोजा के दर्शक अब शायद निकलने वाले थे लेकिन अब नहीं निकलेंगे मैदान खाली करते लेकिन शायद जान जान में आई वाह क्या बात है नाट्यमय नजराना ना पहुंच सकता पुनः एकदम बैटिंग मार्क दी अली पटेल उस्मान पटेल लॉन्स साइकिल लश्बू थे क्या बात है अली पटेल तैयार है रिस्की रन थी लेकिन अंपायर ने डेड बॉल फिर से वही तरीका वही तरकीब काम नहीं आ रही है शायद प्रैक्टिस की भी कमी होगी अच्छा आपको पता है तलोजा बाग इलेवन जो अमदार ट्रॉफी उनकी एक हम कहते हैं टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप बहुत लोग मिस कर रहे हैं तलोजा टू नाइट टूर्नामेंट को शायद वो नजारे अब नहीं देखने मिलते इतने सारे दर्शक नाइट मैच में न अशी स्पर्धा होने नहीं एक नामांकित स्पर्धा होती अमदार ट्रॉफी तलोजा ओह सूर्य फट का इन आउट खेलना प्रयत्न होता एक धाव प्राप्त होती स्ट्राइक वरती पाहायला मिळेल उस्मान पटेल आणि निश्चितच अलीकडच्या पाहिली आणि उस्मान पटेल सध्याच्या घडीला खेळपट्टीमध्ये शाबूत आहे हो बिलकुल गेम चेंजर खिलाडी आहे उस्मान रोशन उस्मान की एक पारी मुझे अभी भी याद आहे आंबेगाव प्रीमियर लीग दो हजार की एक रनों अठ्ठावन रनो का लक्ष आठ ओवर का मॅच और उस मैच में उस्मान पटेल ने एक सो अठ्ठावन रन चेस किए थे खुद उस्मान पटेलने ने 131 बनाए थे आखिरी गेंद पे छक्का मार के फिनिश किया था और वो मूवमेंट बडा कमाल का था वो हायस्ट रन थे उस्मान, 131. न, न, उस्मान के अभी तक एक सौ एकतीस नक्की शतकवीर पारी निश्चित पाहिले आपण खेळाडू उस्मान पटेलच्या बाडा याही लढतीमध्ये एक नव चैतन्य संचारावा असा हा खेळ त्याला इथे एम के ट्रॉफीच्या माध्यमातून दाखवावा लागेल उस्मान पटेल शांत पद्धतीनं खेळत असताना सन्मान देतोय संदेश म्हात्रेला प्रत्येक चेंडूगणी सन्मान देण्याचा प्रयत्न पाहिला म्हणजे अलीकडच्या तीन षटकांमध्ये अटके पार झेंडे रोबावे लागतील बाग इलेव्हन तलोजा टीमला पहिलं षटक झालं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर विनगडी बाद दहाव पाहायला मिळते बाग इलेव्हन संघाची चार क्रिकेट रसिका मनोमनी एक प्रश्न अल चार धावा पहले षटका मधे रशन एक कप्तान का कॉन्फिडेंस है पहले ओवर गेंदबाज थे वो कैप्टन थे मोटे देसाई के संदेश मात्रे और कमाल की उनकी गेंदबाजी सेनापति अगर आपके सर पे ताज है तो आपके सर पे जिम्मेदारी भी होती है कि भले उस्मान हो या अली हो या भागिलोन तलोजा लेकिन खेल खेल होता है गेम चेंजर आंबी आहे नक्कीच जय हनुमान मोठी देसाई टीमचा संघ नाय सरसेनापती संदेश म्हात्रे आपला ट्रम्प कार्ड उपयुक्त पद्धतीनं त्याने खेळ साकार केला चार चांद लावणारी गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये जिथे राहिला बिनगडीबा चार धाबा आता बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळेल तो अजय मडवी पहिले ओव्हर मोठे देसाई के खाते मे अजय मडवी की गलती ये लड्डू बॉल मिल्की बॉल फुल टॉस लॉन्ग ऑन सीमा पार छे रन केलीय फटकेबाजी दाखवण्यासाठी आता उस्मान पटेल सज्ज झालाय त्याने ठोकलाय षटकार धावसंख्या संख्या वेगवान होतीये डबल डिजिट मध्ये एकूण दहा रन जर्सी क्रमांक सुद्धा धाव पाहायला मिळतो प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती अजय विरोधात अटके पार झेंडे रोले जात आहेत षटकारानंतर ठोकलाय चौकार उस्मान पटेल ऑन फायर क्या बात है रोशन कथा हो कहानी हो या फिल्म आ, हीरो को संघर्ष पड़ता है और वो संघर्ष वाला हिरो हमेशा होता है ओर मोठे के खाते में चार रन केले थी लेकिन अजय मडवी मेहंगे साबित हुए अब छे नंबर का गेयर चार नंबर का गेयर डाल दिया उस्मान ने अब शायद ये ट्रेन स्टेशन पे रुकेगी जर्सी क्रमांक तीन तिसरा चढू टाकण्यासाठी सज्ज असताना अजय मडवी चांगल्या उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याला इथे सफर करावी लागेल अजयचा चेंडू चेंडू क्रमांक तीन जर्सी क्रमांक तीन अजय मडवीला संधी होती विकेट संपादन करण्याचे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते आकाश जेल सोडलाय उस्मान पटेलचा किस्मत मेहरबान तो उस्मान पहलवान पहले रन रनआउट में डेड बॉल आया किस्मत अच्छी थी या क्या छुट्टी और किस्मत अच्छी और उस्मान को मौका दे अब ये घायल शेर बन गया गशामध्ये दागलेला हा फटका उस्मानचा आणि त्यानंतर झेल सुटला गेला आणि त्यानंतर शाबूत आहे खेळफटीवरती उस्मान पटेल ला, ला उस्मान अशा पद्धतीचे चेंडू फेकाल तर षटकार बसतील इथे पंचांचा इशारा आलाय नो बॉल परंतु रेफर केलाय रेफर केलाय इधे गुलंदाजा कि इतना नो बॉल आ नहीं है ये अच्छी पड़तलने के लिए क्या बात है रोशन तोहफा कबूल करो आपने थ्री मूवी में देखा होगा ये तोहफा उस्मान ने कबूल किया ओ, नो बॉल का तोफा था रोशन ये बहुत बढ़िया मैच होगा देखिए एक ओवर में चार ऐसा लगा चालीस के नीचे रह रहेंगे लेकिन अब लग रहे कि साठ सत्तर तो बन सकते स्कोर बोर्ड पर तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून इशारा येतोय नो बॉल आणि फ्रीट मात्र जारी असेल प म्हटलं जाते आहे लोखंडी खडे चावाल तर दात तुटतीलच आणि फुलरलेनचे चेंडू फेकाल तर षटकर बसतीलच तेच कार्य पाहायला मिळतं उस्मान पटेलच्या विरोधात अजय मडवी गोलंदाजी करतोय आणि अजय वरती आता प्रहार केले जात आहेत म्हणजे जय होतोय उस्मान पटेलचा उस्मान पटेल आपले गती और लय मे आते हुए उनका तरीका बदल चुका है तरकीब बदल चुकी है लेकिन खेलने का तरीका वही है खूकार अभी का रोशन की ये घायल शेर है और जब भी जंगल में घायल शेर घूमता है तो हर किसी का शिकार करता है लेकिन गेंदबाज की जो गेंदबाजी करने का तरीका है ये फुल टॉस गेंद है मैं कहूँगा क्या उन पर प्रेशर आया है जो कैच छूटने के बाद ये भी कई सवाल है दर्शकों के बीच में नक्की से कई मौसम मदिल आपण टीम पाहू शकता बाग इलेवन तळोजा जुनं ते सोनं आणि जुनी टीम एक नव्या मोसमामध्ये मध्ये चैतन्य घेऊन खेळतीये नाव आहे बाग इलेवन तळोजा संघर्ष संघर्ष का जादू संघर्ष का जलवा अब उस्मान का संघर्ष अच्छा है फ्री हिट बॉल क्या इस बडे नंबर आएंगे अगली पेशकश जी ये देखिए हाफ हेलीकॉप्टर सीधा लॉक स्टेट हिट पे खेला आहे एक और बढ़िया शॉर्ट छे रन उच्च कोटी शॉर्ट और ये तारीफ लायक, प्रवीण उत्तम दर्जाशी फटकेबाजी साध्य करदोय एखादा इंटरनॅशनल दूरध्वनी क्रमांक कर डायल करावा अशा पद्धतीचा आपण आकडा पाहतो एक शून्य एक सहा चार दोन सहा सहा अशी आपण फटकेबाजी उस्मान पटेलच्या बाड मधून पाहू शकता ट्रम्प कार्ड इसे कहते मास्टर कार्ड जो हर एटीएम में चल सकता इंटरनॅशनल मे चल सकता है वो मास्टर कार्ड है दुबई मे चलता ये कतार मे चलता अबुधाबी मे चलता है, अरब लीग में चलता है और ये मास्टर कार्ड इंडिया में भी चलता है वो उस्मान पटेल मास्टर है मास्टरमाइंड खेळायला मिळते परंतु समोर संघ पाहायला मिळतो जनमान मोठी देसाई या संघातील गोलंदाज घर वापसी दाकू शकतात हे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले असा खेळाडू अजय मडवी आता कमबॅक करण्यासाठी सज्ज असताना पासा पलट चुका है कहानी बदल चुकी है कहानी में ट्विस्ट आ गया एक कैच छूटने का और रन आउट पे डेड बॉल आने का ये ट्विस्ट है दो और उस ट्विस्ट का खामियाजा अब देसाई टीम भुगत रही है कम बैक करने की कोशिश क्या होगी वापसी गेंदबाज की उस पान के सामने ये दबाव ये प्रेशर है अजय पे एक और बीमर गेंद शायद अंपायर ने नो बॉल घोषित किया है क्या इस गेंदबाज को बदला जाएगा रोशन क्योंकि ये दूसरी बीमर गेंद थी शायद नक्कीच गोलंदाज आता मात्र चेंज होऊ शकतो कारण पाठोपाठ जर विचार केला या षटकागणिक अजय मडवीनं दोन चंडू बीमर फेकले आणि हे पाहता नियमावलीनुसार नवीन गोलंदाजाचा आता मात्र वापर करावा लागेल टीम जनमान इलेव्हन मोठी देश टीमला एकूण दोन चेंडू आपण बीमर पाहिले उस्मान पटेल अली पटेल ही आपण पहिली सलामीची जोडी पाहता आणि या पहिल्या सलामीच्या जोडीनं उत्तम दर्जाची खेळी साकार केली आहे बिनगडी बाद एकूण दाबा आपण पाहू शकता बत्तीस टीम बाग इलेव्हन तळोजा एक ओव्हर चार ते इस टोटल अठ्ठावीस दिगे बत्तीस चार गेंद पे अठ्ठावीस दिए रोशन चार चक्के लगते तर चोबीस होते तो चार रन एक्स्ट्रा दे दिए प्रवीण मुख्य कारण राहिलं ते दबाव तंत्र खऱ्या अर्थानं तंत्राच्या मनगडीवरती पाय देत पुढच्या दिशेनं मार्गस्थ व्हायला हवं होतं जे मडवीला परंतु दबाव तंत्र तो छोडू शकला नाहीये याचं कारण खूप साऱ्या धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत बाग संघासाठी परंतु जारी असेल मोठी देसाई फायनल इन के पास आहे एक फायनल सीजन मे दमदार टीम है शायद वापसी जरूर करेगी इनके पास भी बढ़िया बल्लेबाज है जैसे रोशन मैंने कहा कि हमने तारीफ की की कुमार प्रेम संतोष देवकर अंडर 90 टीम में सामील जल्दी गुवाहाटी रवाना होंगे उनको भी शुभेच्छा मोठे देसाई ठाणे टीम आहे भी तगडी टीम आहे नक्कीच अंतिम पडावमध्ये एक चांगलं बॅटल या दोन संघामध्ये रंगेल या तिला मात्र शंका नाही चला आपण स्पीड घ्या अतिरिक्त वेल या मॅच दरम्यान खर्चिक होताना पाहायला मिळतो कारण आजचा तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच खूप उशीरान स्टार्ट झाली आणि याची भुगतान तुम्हाला सायंकाळच्या सत्रामध्ये भरावी लागेल यात काढी मात्र शंका नाहीये बिल्कुल रोशन शाम के वक्त थोड़ी सी रात आ, की गुंजाइश ज़्यादा होती है मॉइस्चर भी आता है ऐसे में दिक्कतें जरूर साबित होगी लेकिन प्रवीण काटे जो हमारे मुख्य आयोजक है उन्होंने ये जरूर कहा कि आज मुकाबले आ, दिन में जल्दी समाप्त हो यानी छः के आसपास या साढ़े पाँच फास्ट क्रिकेट वाइल अब अच्छे या तीसरे दिवसा में ब्लॉक वार शिकार हा शिकंजा घसलाय मित्र म्हणे उस्मान पटेलच्या विरोधामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो मयूर एक मनमोहित गोलंदाजी या गोलंदाजाला इथे सफर करावी लागेल मयूर तयार बॉलिंग ट्रॅकवरती चेंडू शिल्लक आहे फक्त एक आणि हा चेंडू खूप इम्पॉर्टंट दोन्ही संघांसाठी आणि तो चेंडू डॉट राहिला राहतोय कारण यश रक्षकांनी चुकी केली परंतु पुढे सरसावले धाव रोखली आणि अशा रीतीनं एकूण षटकं झाली समाप्त दो, दोन आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकी धावा पाहायला मिळतील बिन गडी बाद बाग इलेवन तळोजा जाऊन पोहोचतोय तेहतीस क्या बात बाहेती दो गेंदे मयूर के द्वारा फेकी गई मयूर जनते की अगर बँक अकाउंट मे पैसे कम आहे तो खर्चा कम करना चाहिए क्योंकि ऐसे में बैलेंस कम हो सकता है तो वो मयूर के वो ती थे की अकाउंट इतने पैसे बचेंगे तो उतना ही खर्चा होगा ये कमबैक हो सकता है क्या रोशन इसके बाद टीम मोटी देसाई के गेंदबाज ये जो दो गेंदों का लगाम लगाया रनों पे क्या और इसे कंटिन्यू करेंगे क्योंकि इसकी बेहद जरूरत है अगर ये ओवर में और दो तीन छक्के आते तो 80 के आसपास शायद टारगेट सेट होगा क्योंकि अभी दो ओवर में जो स्कोर बना है वो शायद साडे सोळा करण्याने डबल थ्री तो आकडा बढ़ावू शकता प्रोजेक्ट स्कोर नक्कीच प्रवीण अलीकडच्या दोन चोडमध्ये फक्त पाहिले आपण सिंगल म्हणजेच या रिझमने जर मोठी देसाई संघ खेळला तर धावसंख्या निश्चित रोखू शकतो इतकी ताकद आहे जनमान मोठी देसाई संघाच्या टीमच्या गोलंदाजामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय विशाल देवकर फिरकीचा जादूगर पहला बॉल को भी इंपॉर्टेंट डॉट रहला कि काय परंतु इथे आला है बाईचा चौकार चार रन लीजिए रोशन कितनी अच्छी किस्मत है इनकी बिना बल्ले से भी रन आ रहे बल्ले से छक्के आ रहे और क्या चाहिए सोने पे सुहागा और ये उस्मान जरूर आज इनकी किस्मत अच्छी है स्टंप पे गेंद नहीं लगी डॉट हुई लेकिन चौका आया तो ये किस्मत मेहरबान उस्मान पहलवान ऐसा जरूर कहेंगे और तलोजा टीम जानते हैं बिना बल्ले से क्यों ना आए रन आने चाहिए बखूबी गेंदबाज तैयार है ये फुल टॉस चार फुल टॉस आए तीन उनमें छक्के लगे और ये घुटना टेक छक्का देख बिग इट छक्का उत्तम दर्जाचे फटके खेळत असताना उस्मान पटेल बाग इलेवन तळोजा आणि खऱ्या अर्थानं त्यांचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं या एम क्रिकेट ट्रॉफीच्या या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघातील प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत उस्मानचा जर विचार केला तर एकूण चेंडू खेळलाय तो बारा आणि बारा चेंडू मध्ये पस्तीस या धावस संख्येवरती खेळताना व्यक्ती कोठ्यातून रायगडचा टायगर उस्मान पटेल दोन का स्ट्राइक रेट बहुत ही फॉर्म में कितना बढ़िया कॉन्ट्रीब्यूशन रिवर्स दो दोधारी तलवार लगा तो आबाद नहीं तो बर्बाद यह आबाद शॉट है बहुत ही खूबसूरत उच्च कोटी का शॉट क्वेश्चन क्या कहोगे डिस्क्रिप्शन में किस तरीके से तारीफ हो बल्लेबाज की जनू काय प्रवीण हा खेळाडू घरून सेट होऊन आलाय की काय अशी प्रचिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि आता मात्र जर विचार केला तर तेरा चेंडू आणि एक्के चालीस धावत संख्येवरती व्यक्ती कोट्यातून खेळतो आणि या स्पर्धेतील तिसर अर्धशतक झळकवण्याची संधी आहे उस्मान पटेल ला रोशन ऐसा लग रहा है की ग्लेन मॅक्सवल खेळ रहे ग्लेन मैक्सवेल ने पिछले वर्ल्ड कप के इसी वर्ल्ड कप में सबसे फास्ट शतक लगाया और वही पारी नज़र आ रही है उस्मान की फुल टॉस गेंद है फील्डर है पीछे लॉन्ग ऑफ और कवर के क्षेत्र में फील्डिंग बहुत बढ़िया लेकिन स्ट्राइक रोटेट जो खतरा था वो अभी तक टला नहीं है वापिस उस्मान स्ट्राइक पे और इसी दो के साथ टीम का टोटल आगे बनता हुआ स्कोरबोर्ड पे फिफ्टी वन पचास पोरे सांगी कोठ्याच अर्धशतक कंप्लीट कम्प्लीट होत आहे गळेवन तळोजा संघादी प्रेक्षक खुश आहेत बॉलिंग ट्रॅक ओहो सन्मान सन्मान दिलाय आणि हीच महंतम खेळी उस्मान पटेलची अनेक वर्षे राहिली प्रवीण क्या बात है? सन्मान भी बहुत जरुरी आहे क्रिकेट डिफेन्सिव शॉट और उस्मान पटेल शायद अर्धशतक शतक के नजदीक है और उनके गेंदे से कितने बल्ले कितने रन निकले वो भी जरूर बताएंगे बल्ले से जीत का पैगाम लिखा है बल्ले से जीत का फॉर्मूला जीत का फॉर्मूला एक और रिवर्स में चौका रोशन अभी तक इनिंग में छह फुल टॉस गेंदे आई तीन छक्के लगे और उसमें से दो चौके भी लगे कितनी फुल फुलटॉस गेंद और फेकेंगे मोठे गेंदबाज प्रवीण बडे मैया बडे मैया छोटे मैया सुभान अल्लाह आणि हल्ला बोल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळतो उस्मान एकून धाबा धावपटलावरती पाहायला मिळतील अब तक छप्पन आणि अशा रीतीन जर विचार केला वैयक्तिक कोठातही खेळतो पंधरा चेंडू खेळला उस्मान चव्वेचाळीस धाबा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र संधी असेल प्रवीण अर्धशतकाची ड्रिंक टाइम आपण पाणी घेऊन जायचंय क्या बात है अर्धशतक के नजदीक उस्मान महज छह रनों की दूरी एक बड़ा स्ट्रोक अगर आता है तो पचास व्यक्तिगत रूप से इनके खाते में आएंगे और शायद वो सुन के तलोजा के दर्शक भी झूम उठेंगे मैंने कहा था कि उस्मान पटेल एक हकीम बल्लेबाज है पास हर गेंदबाज का इलाज आहे नक्कीच आज खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीने खेळीची उत्पत्ती त्याच्या बाडमधून इथे पाहायला मिळते या स्पर्धेतील प्रवीण पहिलं अर्धशतक पाहिलं एम के के ट्रॉफी दोन हजार तेवीस मधील पहिलं अर्धशतक खोणी गावातील खेळाडू करण ठोंबरेच्या नावे राहिले आणि त्याच नंतर राहुल काठे संग्राम इलेवन नितलस या खेळाडू न ठोकलं एम के के ट्रॉफीतील दुसरं अर्धशतक आता संधी आहे वाघ इलेव्हन तळोजे संघाच्या उस्मान पटेलला अर्धशतक झलकोड़ा जी संधि क्या बात है इस प्रतियोगिता के मुख्य अतिथि इनका शुभागमन होता हुआ जिनका इंतजार हम सभी को बेसब्र जिनकी ओर से मैन ऑफ द सीरीज के लिए मोटरसाइकल बाईक हीरो की बाईक जिस हीरो ने हमें पे प्रोवाइड की उनका आगमन होता हुआ सात बारा ढाबे के प्रोपरायटर सन्मान्य अल्पसोपी नितलस इन्का शुभ आगमन मोट्स वेलकम सहर्ष स्वागत अलिल सर्व पाहुण्यांचं यांचं एम के ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत लक्ष एकूण षटका पण समाप्त होताना पाहिली निश्चितच तीन आणि तीन षटकांच्या खेळी नंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहचते वाघ गेले पण तळोज संघाची बिनगडी बाद अब तक छपन्न आणि त्यानंतर आता लक्ष अलीकडच्या स्लॉगॉरच्या षटकाकडे अंतिम षटकामध्ये रोखावं लागेल टीम तलोजाला मोटी देसाई संघा वती करू शकत है प्रतीक पाटिल कुरुक्षेत्र में दो टीमें युद्ध बहुत बढ़िया है प्रतीक पाटिल के हाथों पे आखिरी ओवर छह गेंदों का ये मैच आ, ये फुल टॉस नंबर सात रोशन कई फुल टॉस गेंदें आई आपने देखा दो बीमर गेंदें थी गेंदबाज को बदला गया उसके बाद फुल टॉस गेंदे रिवर्स पे चौके लगे छक्के प्रत्येक फुल टॉस प्रैक्टिस की कमी जरूर हो शायद होती वो लाईन वो कि रे की गेंदबाजी करे नक्कीच सराव खूप इम्पॉर्टंट असो परंतु दोन्ही संघ तितकेच नामवंत आहेत म्हणजे खेळ इथे महंतम राहील या तिला मात्र शंका नाही आहे पाच चेंडू अद्याप शिल्लक बॅटिंग मार्क वरती अली पटेल अली पटेल ला चेंडूर राहिला वेगवान तेज तर्रार का सौदागर क्रिकेट के का काय बॉलिंग का वरती टीम मोठी देसाई संघाचा प्रतीक पाटील आपलं प्रतिबिंब उमटवतोय आता बॉलिंग ट्रॅक मध्ये प्रतीक पाटील जर्सी क्रमांक दहा आणि बॅटिंग मार्ग वरती पाहायला मिळेल उस्मान पटेल जर्सी क्रमांक दहा छे रनो की दोरी अर्ध शतक केली आहे उस्मान तयार आहे पाच की दोरी और ये स्ट्रोक अच्छा है हवा में गेंद फील्डर नीचे है और ये बढ़िया कैच लेकिन पारी बहुत यादगार रही रोशन दिल को छू लेने वाली पारी उस उस्पान पटेल की अर्धशतक नहीं बना लेकिन दिल जीत लिया न धाव संघ लक्ष्य लावल त्या ठिकाणी लाँग ऑफ कडे होता अक्षय म्हात्रे आणि बाद केलं झैलबाच्या स्वरूपामध्ये उस्मान पटेल परंतु उस्मान पटेल साठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या कारण ज्यानं सतरा चेंडू खेळला सतरा अर्थातच ए बी डिव्हिल स्टाईल फटकेबाजी राहिली पंचेचाळीस झाबा त्याच्या बाडमधून पाहिल्या आणि अर्ध शतक त्याचं हुकलं ते पास जावे परंतु मन जिंकलं पूर्णपणे क्रिकेट रसिकांचं क्या बात है राहत संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है जिसने रातों से जंग जीती है वही सूर्य बनकर निखरता है और इस सूर्य बनकर निखरे चमके उस्मान पटेल अब चलते मुकाबले की तरफ जो गेंदे बच्चे जिसमें टारगेट सेट करना होगा लेकिन प्रतीक पाटिल बढ़िया गेंदबाजी अच्छा कम और प्रतीक पाटिल की जरूरत मोटी देसाई टीम को जरूर दी अगली पेशकश ये भी फुल टॉस थी लेकिन लोअर फुल टॉस थोड़ी सी और कर गेंद थी कट किया पॉइंट पे फील्डर है और यहाँ पर मिलेगा महज एक रन रोशन पहला मुकाबला देखा बत्तीस का टारगेट जो लगभग बड़ा बन रहा था दूसरे मुकाबले में आपने देखा कि पैंतालीस के आसपास का टारगेट वो भी बड़ा बन रहा था अभी तीसरा मुकाबला है शायद हर मुकाबले में टारगेट आगे आगे बढ़ता जा रहा है परंतु या षटकामध्ये दाव संख्या रोखण्याचं कार्य केलंय प्रतीक पाटील या गोलंदाजानं हो हो गुडगे टेकत हा फटका खेळलाय लॉंग ऑन कडे हा फटका दागलाय कट आउट टच होतोय आणि आलाय एक ब्रँडेड सिक्स षटकार काय उत्तमोत्तम फटका खेळत असताना बॅटिंग मार्क वरती अली पटेल ऑन फायर क्या पाहते बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुबानाला और अली जानती कि कामयाबी हाथों के लकीरों पे नहीं ये बातें के पसीनों पे होती है मेहनत तो करनी पड़ेगी लेकिन प्रतीक पाटिल की मेहनत भी अच्छी है क्योंकि उस्मान का विकेट लिया उन्होंने आखिरी गेंद थी ये पहली इनिंग की और ये पहली पारी समाप्त होती हुई चार ओवर का ये खेल समाप्त हो गया चापे मोटे देसाई टीम टॉस जीतकर गेंदबाजी लिए उनके कप्तान ने क्या उनका फैसला सही था या गलत यह आने वाला वक्त बताएगा लेकिन यहाँ पे बाघ इलेवन तलोजा फर्स्ट इनिंग में बल्लेबाजी करते हुए इनके खाते से निकले टोटल अगर देखा जाए तो 65 फाइव रन और यहाँ पे कंपल्सरी चेसिंग का मैच है यानी 66 रनों की आवश्यकता होगी टीम जयमन मोटी देसाई को प्रवीण अंतिम षटकामध्ये मी तर म्हणेन प्रतीक पाटीलचं मी कौतुक करेन कौतुकास्पद कार्य राहिलं फक्त त्यानं नऊ धावा खर्च केल्या अलीकडच्या तीन षटकांमध्ये धावसंख्येची संख्येची आपण बरसात पाहिली आणि प्रतिक पाटीलनं खऱ्या अर्थानं बाद केलं ते निश्चितच उस्मान पटेल सारख्या तगड्या खेळाडूला पंचेचाळीस या धावसंख्येवरती संख्येवरती उस्मान पटेल हा तिसऱ्या चेंडूवरती बा झाला उस्मान शेवटपर्यंत असता तर बारा धावा वा, निश्चितच वाढू शकले असत्या तिथे आल्या फक्त दोन रन्स एक राहिल्या षटकार तो षटकार राहिला फलंदाज अली पटेलच्या बाट खेळाचं पाहिलं पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा लागल्या धाव पटेलावरती पासष्ट जिंकण्यासाठी सहासष्ट धाबसंख्येची आवश्यकता आहे टीम जन वन मोठी देसाईला रोशन देखिए मोटी देसाई टीम की अगर चर्चा करें तो आठ फुल टॉस गेंदे उनके लिए काफ़ी महंगी साबित हुई जिनमें दो बीमर गेंदे नो बॉल रही रिवर्स में चौके छक्के लगे बड़ा स्ट्रोक लगे और बड़े ज़्यादा रन आए इसलिए टारगेट सिक्सटी सिक्स के आ, खाते में यहाँ से चला गया अब देखने है, मोटी देसाई टीम जिस तरीके से चर्चा हुई कि इस सीजन की पहले मैच में उन्होंने फाइनल का किताब जीता है क्या वापिस और ये मुकाबले में रंग भरेंगे या नहीं ये देखना उतना ही दिलचस्प होगा हो लेकिन आने वाली चार ओवर के लिए या इसे माइक्रोफोन पर बदलाव करेंगे और आइए सुनेंगे अगले मुकाबले में पहाड़ी में ये मुकाबले में क्या होता है बागे लोग तलोजा जीतती है या जनमन मोटी देसाई उन पर हावी होती है और इसका आपको का हाल सुनाने के लिए हम चलते हैं हमारे साथी कॉमेंडेटर हमारे उपाध्यक्ष योगेश प्रूसर उनके पास थोड़ा सा वक्त है और चलेंगे यहाँ से हमारे डीजे मास्टर डीजे के पास Bye. एम के ट्रॉफीचा शानदार सोहा बिग पार्ट मॅच दोन बलाढ्य टीम एका बाजूला संघ खेळतोय जे हनुमान मोठी देसाई आणि त्याला फाईट करतोय बाग इलेव्हन आज ज्या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक दूरवर नाही ते आले जे प्रेक्षक युडूपला जॉईन झाले तर उस्माननं आज ती बॅटिंग मैदानावरती दाखवली आहे प्रेक्षकांची मनं जिंकली आणि या खेळाडून अक्षरशः आज प्रेक्षकांच्या मनावरती पुन्हा एकदा राज्य केलंय पंचेचाळीस धाबेची एक पंचेचाळीस धाबेची एक अप्रातून खेळी मैदानावरती साकारली उस्मान मैदानावरती तर संघानं बनवले पासष्ट धाबा सासष्ट धाबेचं लक्ष उभं केलंय जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना दोन बलाढ्य टीम मध्ये एका बाजूला मोठी दिसाई तर दुसऱ्या बाजूला भाग गेल्यावर तो संघ दोन्ही संघाला शुभेच्छा देईल विश ऑल द बेस्ट बुद्ध टीम शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल आज प्रेक्षकांना क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल तर निश्चित मी योगेश दादा मडवी आणि त्याचबरोबर आमचे दादा मडवी यांचा आभार व्यक्त करेल आमच्या स्पर्धेला त्यांनी अबजून भेट दिली त्यांचा मी आभार व्यक्त करतोय लक्ष गाठायचं इथे सासष्ट दाबेचं लक्ष जरी मोठं असलं तरी आता मैदानावरती सामन्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि यांच्याकडून एकवीसशे रुपयाचं मला डोनेशन आलाय आभार दे व्यक्त करेल खूप मोठे सासष्ट त्याला प्रत्युत्तर देताना सिंगल प्राप्त केली कोई लक्ष मनुष्य के हारा वही से बडा नाही हरावही जो दिलसे लढा नाही मॅच मध्ये लक्ष गाठायचे सासष्ट दाबेच जरी लक्ष मोठं असलं तरी मोठी देसाई संघाकडे देखील तेवढी ताकदवर फलंदाजी आहे कोलबा टप्प्याचा चेंडू समोर खेळतात मिडॉन क्षेत्ररक्षक आहेत रन्स प्राप्त करतात सिंगल धावसंख्या सिंगल जाईल दोन व तीन सिंगल डबल न सामना जिंकणं तुम्हाला कठीण होईल परंतु चार षटक अर्थात चोवीस बॉल मध्ये बासष्ट दा, सासष्ट धाबेचं भुलं मोठं आव्हान म्हणजे चाहे किती क्यों ना हो रास्ते हमेशा होते हैं हो आणि आज स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये मागच्या की एकोणसाठ धाबा डिफेन्स झाला त्याच्या अगोदर केला आता सज्ज टीम क्रॉस बॅटेड खेळायचं ऑफ च्या बाहेर आला परंतु चेंडू पडल्यानंतर आउट साइड डी लेग स्टम्प अम्पान वॉट बॉल अतिरिक्त रन्स प्राप्त होत आहेत धाबा एकूण धावपळ का बी तीन इब्राहिम पटेल त्यानंतर अली पटेल उस्मान पटेल एकाच लुक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील अक्षरशः तिघे एके जवळ उभे राहिले तर कोणाला ओळखणं कठीण होणार आहे उस्मान पटेल कसं प्रेक्षकांच्या नजरेत भरला त्यामुळे उस्मानला लवकर ओळखू शकतात पण इब्राहिम अली ओळखणं कठीण होत आहे फुल टॉस चेंडू प्रहार केलाय चेंडू चाललाय लॉन्ग ऑन रिजन मध्ये दन धन दन, दन करत सी का बाहेर चार रन डबल आणि त्या षटकात डीप राहिला आणि फलंदाजाला बीट करत सर चेंडू उस्मान पडेच्या हातामध्ये नेक्स्ट लढत आपल्याला पाहायला आहे जय हनुमान डायगर जो संघ कल्याण डोंबिवली मधून येणार आहे त्यानंतर जय हनुमान जोवेली जो संघ आज इथे येणारे बदलापूर विभागातनं त्या दोन्ही संघाला विनंती करेल की आपण टॉससाठी लगेचच यावं आय कन्डली रिक्वेस्ट बोध द कॅप्टन प्लीज फोध द टॉस कारण धुले आता येत आहेत तुमच्या व्यासपीठाच्या दिशेनं मी डायगर टीमच्या कॅप्टनला विनंती करेल ते देखील आले आहेत टॉस होईल या षटकानंतर षट क्रमांक पहिलं पावर प्ले धाब फळकाबती धाबा लागले आहेत एकूण सात सुरेख सुरुबा चार बॉलमध्ये सात आल्यात परंतु लक्ष भरपूर मोठं सासष्ट धाबेचं यावेळीचा फटका छान आहे इथे सरळ खेळलाय लॉंग ऑन च्या वरनं लॉंग लॉंग आउट ऑफ दी पार्क सिक्स रन जी खोटारकर नावडे आणि सन्माननीय पाहुणे नितीनजी कांबले पेन या प्रमुख अतिथींचं मनपूर्वक मॅच पाहायला मिळते भाग इलेव्हन तळोजा विपक्ष जन वन इलेव्हन मोठी देसाई आणि निश्चितच या देसाई टीमला शुभेच्छा देत आहेत आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व मनोजजी म्हस्कर कोपरुली गाव यांच्या माध्यमातून मोठी देसाई टीमला लाख लाख शुभेच्छा सासष्ट दाबेच लक्ष प्रत्युत्तर दिलाय मैदानावरती पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं बॉल पडलं तर डीप राहिला डॉट बॉलची समाप्ती मुश्किलो से भाग जाना आसान होता है हर जिंदगी का इंतजाम होता है। वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में लड़ने वालों के एक कदमों में जहान होता है आणि ते मैदानावरती लढावं लागेल पहिलं षटक आपण पाहिलं धाबा आले धापकावरती तेरा सुरुवात थोडीशी कमजोर का होईना परंतु सुरुवात केली आहे बिनबाद तेरा आणि आता समीकरण बदललंय अठरा बॉल मध्ये त्रेपन्न धाबीची आवश्यकता थँक्यू योगेश मडवी सर सो बॅक टू प्रेझेंटेशन बॉक्स टॉस केला जाईल Uh, यानंतरची लढत तुम्ही बिग फाईट पाहाल एका बाजूला बदलापूरचा झोवेली संघ आणि दुसऱ्या बाजूला अर्थात कल्याण डोंबिवलीचा डायगर संघ द बिग बॅटल कर रंधुले uh, सात बारा डाब्याचे प्रोपरायटर ज्याने आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिले असे आमचे सन्मान्य पाहुणे अल्पेश शेठ भोपी uh, निश्चित त्यांना विनंती असेल अल्पेश दादा या आपल्या शोभा टॉस केला जाईल समाजकार्य ही अल्पेश दादाची ओळख आहे आणि सात बारा ढाबा जे ते प्रॉपरेटर आहेत अतिशय लजीज आणि स्वादिष्ट जेवणाची मेजवानी त्यांच्या ढाब्यावरती असते टॉस आपण पाहतोय टेल आणि डायगर संघाने नानबेकीचा कॉल जिंकलाय दोन्ही संघांना शुभेच्छा मॅच सुरू आहे सो so, जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये थँक्यू सो मच so ओवर टू बॉक्स योगेश मडवी सर थँक्यू सो मच अनेक सारे प्रेक्षक उस्मानची मॅच बघण्यासाठी आतुरतेनं वाट बघत होते ती मॅच त्यांनी पाहिली खरं तर आतुरतेनं त्यांना बॅटिंग देखील तेवढी चांगली केली खरं तर पंचेचाळीस धाबेची शानदार सध्या तीन हजार प्रेक्षक ही मॅच युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत वाईटचा इशारा मॅच चांगली होईल कारण मोठी देसाई संघ देखील बलाढ्य दे आणि संघ आहे आज या मॅच मध्ये सासष्ट दाबा बनवायचे आहेत सुरुवात पहिला ओव्हर मध्ये तेरा आल्या सेकंड ओव्हर आपण पाहतोय गोलंदाज डॅनेल पटेल पहिला सडक फेकत पहिलाच ओव्हर फेकत असताना वाईट चा इशारा पंचांकडून ओव्हर नंबर सेकंड गोलंदाज तयार डॅनेल पहिला बॉल लॉप केलाय वाईट नंतर ठोकलाय स्क्वेअर लेगच्या वर्ण सीमर एका बाहेर एक शानदार षटकार मजबूत स्थिती प्राप्त करतायत मोठी देसाई संघ ते देखील हार मानणार नाही परिसरातला एक दादा संघ एक मजबूत संघ आहे आणि काय आक्रमकता सिद्ध केली पहिला ओव्हरमध्ये तेरा परंतु डॅन्याचं षटक जसं सुरू झालं पहिला बॉल वाईट त्यानंतर आलाय ते षटकार आणि आता धावसंख्या आपण पाहतोय ट्वेंटी रन्स समीकरण सतरा बॉल मध्ये आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आता इथनं शेचाळीस धाब्याची सतरा चेंडू शेहेचाळीस दाबा काय जबरदस्त लढत बारी बारी सबकी बारी पहिला उस्मान की अब मोठी दिसाय की आणि हे सांगतोय मैदानावरती सलामीवर ओपनिंग ब्लास्टर जितेच्या बॅट एक षटकार आलाय मयूर देवकरच्या बॅटमधून एक षटका तुम्ही चौकार पाहिलाय असे एकूण दोन मोठे फटके या आत्तापर्यंत पाहिलेत परंतु या मॅच मध्ये लक्ष आहे सासष्ट दाबेच नेक्स्ट लढत जय हनुमान डायघर विरुद्ध जय हनुमान जोवेली तुम्हाला पाहायला मिळेल एकाच ड्रेसकोटमध्ये मध्ये निश्चित पाहायला मिळतील ऑरेंज ड्रेसकोट ऑरेंज अँड ब्लॅक ड्रेसकोटमध्ये हे दोन संघ पाहायला मिळतील एका बाजूला जय हनुमान जोवेली करण धुळेचा महेंद्र धुळेचा संघ आणि दुसऱ्या बाजूला शंतनु पटेलचा पाटील संतनु पाटीलचा आणि त्यानंतर आमचे शिवाजी याचा संघ अर्थात जय हनुमान टायगर संघ दोन्ही ताकद तुल्यबल संघ ताकदवर संघ मैदानावरती नेक्स्ट लढतीमध्ये समोर येतील परंतु या मॅच मध्ये घडलंय काय एका एक शतकानं सामन्याचं सा चित्र बदललंय चला सामना सुरू करा पंच आज वेळ आमच्याकडे भरपूर कमी आहे आतापर्यंत ही तिसरी लढत आपण एन्जॉय करतोय अद्याप आपल्याकडे कर भरपूर वेळ कमी आहे त्यामुळे आपण जास्त वेळ देऊ नका या खेळाडूंना नेहमी आम्ही सांगत असतो की जिंदगी मौके कम और धोके जादा आहे समीकरण बदललंय येणाऱ्या मॅच मध्ये सतरा बॉल मध्ये आता गरज आहे सेहेचाळीस दाबेची चांगला बॉल ब्लॉक मध्ये फेकलाय बॅक टू द एक कम बॅक एक मेरी हे चित्र आता या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल कारण जिंकण्यासाठी लक्ष सासष्ट दाबेच असताना प्रत्युत्तर दिलंय पहिल्या मध्ये आल्या तेरा त्यानंतर आपण पाहतोय या मध्ये देखील एक षटकार आलाय आणि दोन बॉल मध्ये आतापर्यंत सात दाबा डॅनिल पटेलनं खर्च केल्या मैदानावरती यावेळीचा चांगला बॉल चाललाय बॅक साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेक फिल्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये धन दन धन करत चाललाय सीमार एका बाहेर चौकारनं षटकारानंतर आता चौकार आलाय भरपूर ग्राउंड वरती आले आहेत एम के खस खस तर्या तर्या के वतीने मी त्यांचं स्वागत करेल आणि बरेच सारे प्रेक्षक तीन हजारहून जास्त प्रेक्षक सध्या ही मॅच एन्जॉय करतात खास म्हणजे खास करून जर पाहिलं तर उस्मान पटेलचे फॅन आहेत आणि या मॅच एन्जॉय करतात गोलंदाज तयार फुल टॉच चेंडू प्रहार केलाय मिस टायमिंग क्षेत्रक्षकांना जजमेंट केलं आणि पहिला धक्का उस्मान पटेल न टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिला जितेश पाटील ज्यानं एक चौकार एक षटका ठोकला तो चाललाय मैदानाच्या बाहेर बॅक टू द डगाऊट अर्थात पहिल्या विकेटची गरज होती टीम तलोज झाला मात्र ती पहिली सफळता जितेश पाडीच्या स्वरूपात प्राप्त केली झेल सुपत झाला आणि ते धाबसंख्या पण पाहिली तर सध्या स्कोर फोर लॉस ऑफ वन विकेट समीकरण चौदा बार शिल्लक आहेत आणि गरज आहे एक नेचाळीस धाबेची डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे की दोस्तो कभी हार नाही होती बिना कुछ किए बिना जय जय होती और कोशिश करणे बाले की कभी हार नाही होती दोन्ही संघाला मेहनतीची पराकष्ठा करावी लागेल दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल आणि या मॅच मध्ये हार्डवर्क करावा लागेल यू क्रिएट अ हार्डवर्क गॉड सक्सेस आणि या मॅच मध्ये विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला हार्डवर्क करणं गरजेचं आहे सिंगल प्राप्त केली डबलचा कॉल होता परंतु नकार दिला नॉन स्टा खेळाडून आणि एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली सिंगल बरोबर धाव संख्या पंचवीस एक बाद ट्वेंटी फाय लॉस ऑफ वन विकेट जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल इतना आता मोठी देसाई संघाला संघालाकरेंना लक्ष भरपूर मोठं आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत पंचवीस झाल्या आहेत शेवटच्या अंतिम बॉलवरती एखादा षटका जर आला तर मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतील या हा फटका मिस टाइमिंग झालाय अजून एक धक्का लागलाय टीम मोठी देसाईला आणि या मॅच मध्ये आता शेचाळीस च टार्गेट असताना एका बाजूला दोन विकेट पडले आहेत आणि टोटल झाली आहे ती ट्वेंटी फाय लॉस ऑफ टू विकेट आणि समीकरण बदललंय बारा चेंडू एक्केचाळीस ची आवश्यकता टोटल नहीं होती और कोशिश करने की दोस्तों कभी वाले हार नहीं होती प्रयत्नांची पराकष्ठा मैदानावरती मोठी देसाई संघ देखील खेळतोय आणि दुसऱ्या बाजून जिद्दी खेळत असताना बाग गेल्या पण तो संघाचे खेळाडू दाबा समोर सासष्ट दाबेचं भलं मोठं आव्हान उभं केलं आव्हान जरी मोठं असलं तरी इथनं संघर्ष करताना पाहायला मिळालंय दोन षटकांमध्ये पंचवीस आल्या दोन षटकांमध्ये एक चाळीस दाबेची गरज आहे येणारा टर्निंग पॉइंट षटक आता कोण हातलेल आणि गोलंदाज सज्ज होतोय मार्क महामती जो प्रेक्षकांचा आवडता खेळाडू आहे अर्थात रायगड के टायगर उस्मान पटेल पंचेचाळीस साबेची एक आपलातून इनिंग साकारली या स्पर्धेत दोन अर्धशतक पण पाहिली एक होता खोणी संघाचा करण टोंबरे आणि दुसरा होता नितस संघाचा राहुल काठे या दोन काढून आतापर्यंत अर्धशतक ठोकलेत पहिला बॉल अतिशय सुरेख पडल्यानंतर डीप राहिला गुडलेनचा चेंडू थोडासा डीप राहिला आणि पहिला चेंडू डॉट उस्मानकडे अनेक वर्षाचा अनुभव आहे अनेक ऊन पावसाळी त्यानं पाहिलेत अनेक क्रिकेटची ग्राउंड त्यानं पाहिलेत अनेक मोठमोठ्या संघांच्या शहरी संघातनं त्यानं खेळ केलाय आणि आज देखील तो खेळाडू मैदानावरती स्वतःची गुणवत्ता सादर करतोय फटका छान आहे सजवलाय ऑन साईट मिस टायमिंग होता आणि वाईट इज ऑन रीजन मध्ये टिपलाय जेल उस्मानला मिळाली विकेट आणि धक्का लागतोय मोठी देसाई संघाला मिया छोटे मिया सुबान अल्लाह कारण एकाच टीम मध्ये तीन भाऊ खेळत आहेत उस्मान पटेल तदनंतर इब्राहिम पटेल अली पटेल हे तीन खेळाडू एकाच संघामध्ये खेळतायत परंतु दुसऱ्या बाजूला संघ मोठी देसाई संघ जो डोंबिवली परिसरनं बिलांग करणारा संघ आज अडचणीत सापडलाय एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते आज भावी लागेल परिस्थिती जरी कठीण असली तरी त्या परिस्थितीच्या छातावरती पाय ठेवून आज संघर्ष करावा लागेल आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतोय मोठी देसाई संघासाठी परंतु उस्मान पटेलनं दोन चेंडू फेकलेत एकी धाव न देता त्यानं या मॅच मध्ये विकेट आहे डब्ल्यू अजून एक विकेट उस्मान पडेच्या काट्यामध्ये आणि अजून एक धक्का लागलाय मोटी देसाई संघाला एक के बाद एक असे धक्के लागत चालले ला आहेत मोठी देसाई संघाला मराठी संगीत होऊ द्या कारण अपेक्षा प्रेक्षकांना देखील असेल कारण मराठी संगीत निश्चित डीजेच्या माध्यमात गेली दोन दिवस मी ऐकले तिसरा दिवस खूप चांगली साथ त्यांनी देखील आम्हाला दिली आहे आजच्या दिवसात पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईंट झालेत त्यांचं मी स्वागत करेल परंतु एका बाजूला बाग इलेवन तवोजा संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये ऑन अ हॅट्रिक बॉल अर्थात आता उस्मान पटेल हॅट्रिक वरती आहे तीन बॉल त्यांना दोन विकेट लगातार घेतले ते एक डॉट बॉल पेकला आहे परंतु पाहायचं येणारा हॅट्रिक बॉल तो मैदानावरती हॅट्रिक करेल काम एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं की अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि बाल हावेत आहे परंतु विकेटच्या पाठीमागे क्षेत्रक्षक नाही आहेत लॉंग स्टॉपला चेंडू सी मारे बाहेर चौकार सात एकूण आठ बॉल शिल्लक राहिले सदतीस दाब्याची आवश्यकता असेल धावभडकावरती एकोणतीस धाबा आल्यात अद्याप सामना संपला असं मी सांगणार नाही कारण इथनं दोन बॉल मध्ये एखादा मोठा फटका जरी आला तरी मॅच मैदानावरती येऊ शकते परंतु इथे समीकरण आता सात बॉल मध्ये सदतीसची आवश्यकता षडक क्रमांक पहिलं आपण पाहिलं इब्राहिम पटेलच ज्यानं तेरा धाबा दिला डॅनेल पटेलनं चांगलं षटक फेकलं त्यानं बारा धाबा दिल्या त्यात दोन विकेट घेतल्या आणि उस्मान दोन विकेट घेतल्यात चांगला बॉल समोर खेळतात ऑफसाईडला अलॉंग कापेट फील्ड होईल तोपर्यंत त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली आणि सिंगल पण घेतली नाहीये आणि आता लास्ट ओव्हर सदतीस धाब्याची आवश्यकता लक्ष आता आता सहा विक्रम इतिहास लागेल तेव्हाच ते धाबा इथे चेस होऊ शकतील कौतुक करेल आज उस्मान पटेलच्या बॅटिंगचं खरं तर प्रेक्षकांचा आवडता खेळाडू आहे आणि प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षकांनी विचारलं की उस्मान खेळ कधी होणार आहे उस्मान खेळेल का अनेक सारे प्रश्न असतात आणि निश्चित आज उस्मान जसा आला त्याने प्रेक्षकांचं अभिवादन केलं आणि खरं तर पंचेचाळीस जाबीची खेळी केल खेळी गोलंदाजी करताना दोन विकेट त्यानं घेतलेत या मॅच मध्ये अर्थात या मॅच चा आहे मॅन ऑफ द मॅच चा उस्मान पटेल जिंकण्यासाठी आता फक्त औपचारिकता राहिली यू आर वॉचिंग वन साईट मॅच आणि सामना एकतर्फा झालाय परंतु आलाय हा फाईन लेकच्या दिशेनं चौकार ह्या चौकाराला महत्व नाही कारण असं म्हटलं जातं ना की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना गमावल्यानंतर मारलेले चौकार किंवा षटकार याला शून्य किंमत वेल गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला खर तर आता मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे कारण ही मॅच बाग इलेबन तो संघाच्या बाजून पूर्णपणे झुकली आहे प्रयत्न आणि ते अजून एक विकेट प्राप्त झाली क्लिंग बोर्ड स्वरूपात अझर आलाय जो या टीमचा एक मेन गोलंदाज आहे आणि आज चौथं षडक तो फेकत असताना त्याने दोन विकेट प्राप्त केल्यात याच मध्ये तो जा प्रेक्षक खुश झालेत आनंदित झालेत तर ही मॅच त्यांच्या बाजूने आली आणि आज त्यांचा पूर्ण पाठिंबा नेहमीच तो जा संघाला उस्मानला असतो आणि आज भरपूर संख्येने ते आलेत सेकंड मॅच मध्ये अजून आमच्यासोबत जोडतील वाईटचा इशारा आला मॅच मध्ये फक्त औपचारिकता असेल कारण हे शेवटचं षटक फक्त बाकी आहे समीकरण बत्तीस दाबा तीन बॉल दबा पडका बी चौतीस स्कोअर झाला सासष्ट दाबेला उत्तर देताना असं वाटलं होतं की सुरुवात छान झाली प्रत्युत्तर देतील मोठी संघ परंतु तवोजा गोलंदाजी समोर त्यांचा निभाव और टिकला नाहीये आणि अजून एक धक्का अझर पटेल ही तिसरी सफलता प्राप्त होतीये औपचारिकता योगेश सर परंतु आपण काही शुभ सन्मान करूया सन्मानिय चंद्रकांतजी कुटारकर साहेब नावडे यांना विनंती असेल की आपण या स्वागत कक्षामध्ये आणि आपला देखील ते शुभ सन्मान केला जाईल चंद्रकांतजी कुटारकर ज्यांचं विशेष योगदान आमच्या या स्पर्धेला आहे एम के के ट्रॉफी दोन हजार तेवीस एकोणावीस व पर्व आणि या पर्वावरती आम्हाला आहे गर्व पण टायगर संघाला पाहतोय त्यानंतरची मोठी लढत होणार जे सागर असतील त्यानंतर सुशील शांतनू अतिशय खूप चांगला संघ संघानायक पंकज इन ॲक्शनमध्ये दे तुम्ही त्यांना पाहाल आणि स्वागत कक्षामध्ये ते चंद्रकांतजी खुटारकर यांचा आपण आयोजकांच्या शुभ ते सन्मान करतोय यानंतर सन्मानिय या, नितीनजी कांबले यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षात या आणि आपला शुभ सन्मान स्वीकारावा एम के के ट्रॉफी या स्पर्धेत आपलं वॉर्म वेलकम सर्ष स्वागत आहे